एक ब्रेकिंग न्यूज आहे, महाआघाडी सरकारच्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे। मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे। असलम शेख यांनी स्वतः ट्वीट करत आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे। त्याचबरोबर आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। असलम शेख यांनी स्वतःला आयसोलेट केलं आहे आणि ते एसिम्प्टोमॅटिक आहे, तर मी घरातूनच लोकांसाठी काम करत राहीन असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये एक इमारत कोसळली होती, दुर्घटना घडलेली होती आणि यावेळी सुद्धा असलम शेख यांनी हजेरी लावलेली होती, तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते तिथं पाहणी करण्यासाठी गेले होते आणि आता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे, त्यामुळे त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतलंय। आणखी एक मोठी बातमी आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजपासून पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरू होतोय आणि हा लॉकडाऊन आजपासून 26 जुलैपर्यंत 7 दिवसांसाठी असेल। तर अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच क्षेत्र इथं बंद असतील। जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसात सातत्यानं कोरोना रुग्णसंख्येत वाढ होती आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। या 7 दिवसांमध्ये जिल्ह्यात अत्यावश्यक कामाशिवाय प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे। तर आज सकाळपासूनच कोल्हापूरच्या सर्व रस्त्यांवर आणि मुख्य चौकात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे। लोकांनीही रस्त्यावर येण्याचं टाळलेलं आहे, त्यामुळे कोल्हापूरमध्ये शुकशुकाट जाणवतोय। तर शहरासह जिल्ह्यातही लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांनी। कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुन्हा एकदा कडक असा लॉकडाऊन करण्यात येत आहे। गेल्या 15 दिवसापासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात सातत्याने वाढणाऱ्या रुग्णांमुळे प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे। आज सकाळपासून कोल्हापुरात कडकडीत असा बंद पाळण्यात येत आहे, लॉकडाऊन पाळण्यात येत आहे। पोलीस प्रत्येकाची चौकशी करत आहेत, शहरातल्या प्रत्येक रस्त्यावर आणि चौकात पोलीस उभे आहेत आणि लोकांनीही या सर्व लॉकडाऊनला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। अत्यावश्यक सेवा वगळता कोल्हापुरात सर्व काही बंद ठेवण्यात येणार आहे। पुढील 7 दिवस हे लॉकडाऊन राहणार आहे, त्यानंतर पुढच्या लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येणार आहे। कोल्हापुरातील वाढणारी रुग्णांची संख्या आणि या सगळ्या उपाययोजना यामुळं आता कोरोना कोल्हापुरात नियंत्रण येणार का हा प्रश्न आहे। कॅमेरामन सचिन सावंत, संभाजी थोरात, साम टीव्ही, कोल्हापूर। दरम्यान कोल्हापुरात रात्री उशिरा गाडीमध्ये गाणी लावून नाचणाऱ्यांना पोलिसांनी फिल्मी स्टाईल चोप दिलाय। रात्री उशिरा रंगाळा टॉवर जवळ 3 तरुण रस्त्यावर गाडीतल्या सिस्टीमवर गाणी लावून नाचत होते। अचानक समोरून पोलिसांची गाडी आली, पोलिसांची गाडी पाहून तिघेही पळ काढण्याच्या प्रयत्नात होते, मात्र पोलीसच ते। पोलिसांनी आपली जीप थेट कारच्या समोर उभी केली, गाडीत बसून पळ काढण्याचा या धिंगाणा घालणाऱ्यांचा प्रयत्न फसला आणि मग काय, पोलिसांनी या हुल्लडबाजांना दंडुक्याचा प्रसाद दिला। तर दुसरीकडे नवी मुंबईत पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्यात आलाय। 31 जुलैपर्यंत नवी मुंबईमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आलाय। नवी मुंबईतील 42 हॉटस्पॉटमध्ये हा लॉकडाऊन असणार आहे। तर नवी मुंबईमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतीये आणि या वाढत्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर त्यासाठी आता लॉकडाऊन सुद्धा वाढवण्यात आलाय।